नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या अभ्यासासाठी अर्थशास्त्राच्या संदर्भातील प्रकरण 4 पुरवठ्याचे विश्लेषण या प्रकरणातील जे 1 मार्काचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यामधले कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भातील ही टेस्ट बनवलेले आहे. आपल्याला 1 मार्काचे प्रश्न जेवढे जास्तीत जास्त करता येतील तेवढे करणं गरजेचं असणार आहे, कारण 40 मार्क तुमचे या 1 मार्काच्या प्रश्नांवरती डिपेंड आहेत. म्हणून तुमची तयारी जास्त व्हावी, तुमची तयारी करून घेता यावी या हेतूने आपण ह्या टेस्ट बनवत आहोत. आणि ह्या सगळ्या टेस्ट आपण nkonlineclass.com ह्या वेबसाईटवरती अपलोड केलेल्या आहेत. आज आपण 4थ्या प्रकरणाच्या संदर्भातली टेस्ट अपलोड करत आहोत. उद्या आपण किंवा नेक्स्ट काही दिवसांमध्ये प्रत्येक प्रकरणाच्या संदर्भातले ह्या टेस्ट बनवणार आहोत. ह्या सगळ्या टेस्ट आपण रोज सोडवल्या तरी चालतील, किंवा कंटिन्यू ह्या जेवढ्या तुम्हाला टेस्ट जास्तीत जास्त सोडवता येतील तेवढ्या ह्या टेस्ट सोडवायच्या आहेत. टेस्ट सोडून तुमचा अभ्यास होणार आहेत. या टेस्टच्या संदर्भामध्ये थोडीशी शेटिंग करणं बाकी होतं, ज्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत गुण कळत नसतील, तर आज आपण सगळ्या टेस्टची सेटिंग चेंज केलेली आहे. तुम्हाला आता तुमचे उत्तर त्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तुमचा कोणते प्रश्न चुकतात याचंही तुम्हाला कल्पना येईल, याचीही माहिती होईल. आणि जास्तीत जास्त वेळा तुम्ही टेस्ट सोडवत राहिलात तर परीक्षेपर्यंत तुमचे हे सगळे प्रश्न पाठ देखील होणार आहेत. आणि त्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे 80-90% तर मला विश्वास आहे की तुमची ही टेस्ट जर तुम्ही सोडून सराव केला तर उत्तरं तुमची बरोबर येतील. चला तर मग ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पहा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. याच्या संदर्भातले आपण काही विधानं घेतलेली आहेत. त्यानंतर विसंगत शब्द ओळखा, या संदर्भातलीही काही उदाहरणं आहेत. सहसंबंध पूर्ण करा, या संदर्भातली काही उदाहरणं आहेत. पारिभाषिक शब्द सुचवा, याच्या संदर्भातलीही उदाहरणं आहेत, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न कुठेही विचारला तरी तुम्ही ते उत्तर सांगू शकाल. एकदा तुमच्या हाताखालून ह्या सगळ्या प्रश्नांची माहिती गेली तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने ह्या टेस्ट सोडून परीक्षेला उत्तर लिहू शकणार आहेत. म्हणून 40 मार्कावरती आपण जास्तीत जास्त फोकस करतो आहे. हे 40 मार्क तुम्हाला चांगले मिळवायचे आहेत. नंतर इतर प्रश्नांच्या संदर्भात कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याच्या संदर्भात देखील आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर माझी परीक्षा माझी तयारी ह्या चॅनलवरती ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. प्रत्येक 10 च्या 10 प्रकरणांमधल्या इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या संदर्भातले ते व्हिडिओ होते. सगळे व्हिडिओ अपलोड करून झालेले आहेत. आपण ते व्हिडिओ पहा, प्रत्येक प्रकरणातले कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करा. यामुळे आपल्याला हे 40 मार्क प्लस 16 मार्क असे जर तुम्ही विचार केला तर जवळपास 50 मार्कापर्यंतचा अभ्यास तुमचा ह्या 2 गोष्टी केल्यानंतर होणार आहे. त्यासाठी ह्या सगळ्या टेस्ट व्यवस्थित सोडवा, त्यांचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. तुम्हीही जास्तीत जास्त वेळा ही टेस्ट सोडवा, जेणेकरून तुमचे हे सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं पाठवून जातील. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.